नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी शेंगदाणा लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी आपण या चॅनलवरती पाहिली होती. शेंगदाणा लाडू ह्या आयर्नने खूप भरपूर असतात, परंतु जर काही मुलांना शेंगदाणा लाडू आवडत नसेल किंवा गोड पदार्थ खूप खायला आवडत नसेल, तर अशा मुलांसाठी शेंगदाणा चटणी हा आयर्नयुक्त छान पदार्थ होईल. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने शेंगदाणा चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण साहित्य पाहूया. मी या ठिकाणी शेंगदाणा कूट एक वाटी घेतलेले, जिरे एक चमचा, लाल तिखट मीठ चवीनुसार गूळ पाव वाटी आणि लसूण दोन कांदे सोलून घेतलेलेत. आज आपण पारंपरिक पद्धतीने उकळीवरती शेंगदाणा चटणी कशी कुटून घ्यायची ते पाहणार आहोत. अगोदर मी जिरे आणि मीठ बारीक करून घेणार आहे, व्यवस्थित कुटून घ्या. आता जिरे आणि मीठ छान बारीक झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता नंतर मी त्याच्यामध्ये लसूण घालून तो ठेचून घेणार आहे. कुकरामध्ये कुटल्यानंतर ही चटणी छान एकजीव होते, अगदी बारीक चिकट नाही होत, याला छान एक टेक्स्चर राहतं, तसेच याला चवही छान येते. ज्या मुलांना खूप प्रमाणात गोड आवडत नाही, तर अशा मुलांसाठी आयर्नचा आणखीन एक शेंगदाणा लाडूसारखा स्रोत म्हणजे शेंगदाणा चटणी हा पर्याय उत्तम आहे. आता त्यानंतर मी हे कुटलेला लसूण काढून घेतला आणि आता मी गूळ आणि शेंगदाणे उकळीवरती थोडंसं एकजीव करून घेते. शेंगदाण्या कुटून नंतर चटणी करायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे मी अगोदर शेंगदाणा कूट बारीक करून घेतलेले आणि मग नंतर मी फक्त ह्या जिन्नस उकळीवरती एकजीव करून घेणार आहे. आता गूळ छान मिक्स व्हायला लागला आहे याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या बाळाला लाल तिखट आवडत नसेल, तिखट खायला आवडत नसेल, तर अगदी किंचित प्रमाणात चवीपुरती चटणी टाका. जर नाही टाकली तरीही चालेल. याला लसूण आणि जिऱ्याचा तसेच गुळामुळे छान चव येते आणि मुलांना हे खायला खूप आवडतं. आता मी बाकीचे सगळे जिन्नस त्याच्यामध्ये घालून घेते. आपण जो मीठ, जिरे आणि लसूण वाटलेलं होतं ते लाल तिखट आणि उरलेलं थोडंसं मीठ सगळं एकत्र घालून मी आता हे छान एकजीव करून घेणार आहे. उकळीवरती खूप पटकन बारीक होतं हे, याला जास्ती वेळ काही लागत नाही आणि ही आपली खूप पारंपरिक पद्धत आहे. लहान मुलांना पोळीसोबत खाण्यासाठी कुठलेही जाम किंवा सॉस देण्यापेक्षा हा पदार्थ खूप उत्तम आहे. प्रवासामध्ये देखील आपण मुलांना हे खायला देऊ शकतो. हे छान बारीक झालेलं आहे, आपण पाहू शकतो याला टेक्स्चर. अगदी शेंगदाण्याचं बारीक कुटणंही झालेलं आहे, याला थोडंसं दाताखाली येण्यासारखे हे शेंगदाणे आहेत. आपण हे आता व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. खमंगासा वास येतो याला जिरे आणि लसणाचा, आणि टेक्स्चर पाहू शकताय आपण किती सुंदर आलेलं आहे. तर अशी शेंगदाणा चटणी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली होती त्या मला नक्की सांगा. आजच्या या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या काही शंका प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला नक्की कमेंट करा, आम्ही आपल्या शंकांचे निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना, प्रतिक्रिया आणि कल्पना या आम्हाला काय मार्गदर्शक ठरतील. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक अशी सर्व माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. सुजान संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळासाठी विविध माहिती पाहू शकता, जसे की लहान मुलांसाठी काय आहार असावा, लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी काय करावे, बाळांचे वेगवेगळे खेळ, लहान मुलांसाठीची खेळणी, तसेच गरदोरपणात बाळांची काय काळजी घ्यावी, आजारपणात कशी काळजी घ्यावी, तसेच लहान मुलांच्या बाबतीतील सर्व लहान सहान गोष्टी आपण या चॅनलवर जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.